राज्य सरकार टप्प्या टप्प्याने संपूर्ण राज्यभरात प्लास्टिकवर बंदी आणते. मुंबईतील पर्यावरणाच्या दृष्टीने हा सर्वाधिक महत्त्वाचा निर्णय ठरणार आहे. मात्र प्लास्टिक बंदीचं खरं आव्हान आहे ते त्याच्या अंमलबजावणीमध्ये. मुंबईतील वर्दळीच्या ठिकाणी निरीक्षण केल्यास चार व्यक्तींपैकी एका व्यक्तीच्या हातात तरी प्लास्टिक बॅग दिसेलच. असा एकही मुंबईकर नसेल की संपूर्ण दिवसभरात त्याचा प्लास्टिकशी संबंध नसेल. माणसाचं आयुष्य इतकं या प्लास्टिकनं व्यापून घेतलंय. मुंबईत दररोज 8,000 मेट्रिक टन इतका कचरा निर्माण होतो, ज्यामध्ये 225 ते 250 मेट्रिक टन इतक्या मोठ्या प्रमाणावर प्लास्टिक असतं. प्लास्टिकच्या बाटल्याचं विघटन होण्यास 450 वर्ष तर प्लास्टिक बॅगचं विघटन होण्यास 200 ते 1,000 वर्षाचा कालावधी लागत असल्यानं डम्पिंग ग्राउंडवरही प्लास्टिकचं साम्राज्य दिसून येतं. मुंबईतील सर्व नाले आणि गटारं याच प्लास्टिक कचऱ्याने भरलेली दिसून येतात, ज्यामुळं पावसाळ्यात पाणी जाण्यास अडचण निर्माण होऊन परिणामी मुंबई तुंबते. पर्यावरण तज्ज्ञांच्या मते केवळ प्लास्टिकवर बंदी घालून हा प्रश्न सुटणार नाही, तर प्लास्टिक वापरणाऱ्यांवरही दंड आकारणी करणं गरजेचं आहे. मैं अप्रिशिएट करता है वो बैन करेगा तो अच्छा है. इधर फ्लड होता है, गटर में सब चौकअप होता है, सब बंद होएगा. प्लास्टिक पासून पर्यावरणाला असणारा धोका लक्षात घेता याआधी मुंबईत 50 मायक्रॉन पेक्षा कमी जाडीच्या प्लास्टिक पिशव्यांवर बंदी घालण्यात आली आहे. मात्र ही बंदी जुगारून सर्रास या पिशव्यांचा वापर होताना दिसतोय. अच्छा प्लान है, लेकिन क्या होता है, बैन लगने से चीजें महंगी हो जाती है और बिक्री कम हो जाती है, लेकिन चीजें महंगी हो जाती है, बंद नहीं हो पाती है. तो चीज अच्छी है, उस पे सख्त कार्रवाई हो, मतलब कि बैन है तो सही माने में बैन हो. प्लास्टिकचे दुष्परिणाम माहित असले तरी त्याचा वापर मात्र कमी होताना दिसत नाही, यासाठी प्लास्टिक बंदीची गरज होतीच. मात्र या बंदीबरोबरच समाजानेही आपलं पर्यावरण भान राखणं गरजेचं आहे, तरच खऱ्या अर्थानं या प्लास्टिक बंदीचं सार्थक होईल. नियम कायदे चांगल्यासाठीच केले जात असले तरी त्याची योग्य अंमलबजावणी आपल्याकडे होताना दिसत नाही. प्लॅस्टिक बंदी मात्र याबाबतीत आपोआप ठरायला हवी, कारण प्रश्न शेवटी पर्यावरण रक्षणाचा आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट रवी चव्हाणसह कृष्णात पाटील, झी मीडिया, मुंबई.